Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, मी वैभव शिवाजी मिराशे, माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स भुगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, इयत्ता 8वी. मी आज इचलकरंजी न्यूज टाईम या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी 26 जानेवारी निमित्त भाषण करीत आहे. मी आज वक्तृत्वाचा विषय मांडत आहे, मी खरंच शाळा विसरलो आहे का, की मी आज खरंच शाळा विसरलो आहे का. मित्र हो, जी शाळा आपल्याला ज्ञान देते, जिच्यामधून आपल्याला अनेक चांगले संस्कार मिळतात, जिच्यामध्ये आपल्याला जीवाला जीव देणारे भावासारखे मित्र मिळतात, आपल्या दुःखात ते सामील असतात पण ते आपल्या दुःखात सामील नसतात, असे ते मित्र असतात आपल्याला. सरस्वतीसारखे मंदिर असलेली ती माझी शाळा, मायेसारखी शिकवण देणारे आम्हाला शिक्षक त्या शाळेत मिळालेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठे योगदान असते ती म्हणजे शाळा. मी माझ्या शाळेला खूप मिस करतोय, पण देवा आता मला शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचंय, खूप खूप मोठं व्हायचंय. आता संपू देना हे लॉकडाऊन, उघडू देना आमची शाळा. विठ्ठला आम्ही भक्त तुझे, तू देव असल्यासारखा वाग. देवा मला शाळेत जायचंय, खूप खूप शिकून खूप खूप मोठं व्हायचंय त्या प्रेमळ शाळेसाठी. माझी एक गोड शाळा, शाळेत होता फळा, फळा होता काळा, तिथेच लागला मला शिक्षणाचा लळा, आणि तिथून सुरू केला मी अभ्यासाचा मळा. माझं भाषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, तर माझ्या व्हिडिओला कमेंट सोडा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.